श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर दिवाळी अगदी काही दिवसांवरती आलेली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला या काही पाच गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुम्ही खूप भाग्यवान आहात सनातन धर्मात वसुवारसपासून पाच दिवस मोठे सण सुरू होतात धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते या दिवशी लोक सुखी जीवन समृद्धी आणि संपत्तीसाठी कामना देखील करतात यासोबतच धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यंदा दहा नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते असे मानले जाते की या दिवशी काही प्राणी किंवा व्यक्ती अचानक दिसणे देखील खूप शुभ असते यामुळे आपल्या घरात देखील लाभते तर कोणते प्राणी दिसणे शुभ असते हे आपण जाणून घेऊया तर सरडा शास्त्रीय मान्यतेनुसार धनत्रयोदशीला सरडा दिसणे खूपच शुभ मानले जाते शास्त्रामध्ये सरडे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे अशा वेळी धन त्रयोदशीला सरडा दिसला तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी घरात येणार आहे आहे तुमच्या समस्या या लवकरच संपणार घुबड धनत्रयोदशीला माता लक्ष्मीवर स्वार झालेले घुबड पाहणे खूप शुभ लक्षण आहे यामुळे आर्थिक समस्या कमी होऊ शकतात तसेच घरात सुख समृद्धी देखील नांदते तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा देखील कायम राहते ट्रान्सजेंडर धनत्रयोदशीला बाजारात खरेदी करताना किंवा हिंडताना एखादा नपुंसक दिसला तर ते खूप अशुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी नपुंसक दिसणे हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील दर्शवत असते या दिवशी एखाद्या नपुंसकाने तुम्हाला नाणं दिलं तर ते तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आर्थिक संकट आणि कर्जही संपते असे देखील म्हणतात धनत्रयोदशीला पांढरी मांजर पाहणे देखील खूप शुभ मानले जाते पांढरी मांजा दिसल्यास तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होऊ शकते शास्त्रानुसार धनत्रयोदशीला रस्त्यात जर नाणी पडलेली दिसली तर ते देखील खूप शुभ आहे धनाची देवी माता लक्ष्मी आहे यामुळे पैसे दिसल्यास सुख समृद्धी नांदते असे म्हणतात धनत्रयोदशीचा दिवस जरी खरेदीसाठी शुभ मानला जातो परंतु याचा अर्थ असा नाही की या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करावी त्यामुळे धनत्रयोदशीला केवळ शुभ वस्तूच खरेदी केले पाहिजे विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी काळे कपडे लोखंडी वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू काचेच्या वस्तू इत्यादी खरेदी करणे टाळावे यामुळे धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जातील ते देखील आपण जाणून घेऊया धनत्रयोदशीसाठी बाजारपेठा अगोदरच सजल्या असून रस्ते आणि दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत परंतु शास्त्रांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी केल्याने घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही तसेच ते हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते धनत्रयोदशीला धने खरेदी करण्याचेही धार्मिक महत्व आहे या दिवशी धने खरेदी केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीजी कायम कृपा राहते तुम्ही धनत्रयोदशीला धने खरेदी करता आणि दिवाळीत पूजेत अर्पण करता यानंतर हे बिया घरातील बागेत किंवा कुंडीत पेराव्या तसेच धनत्रयोदशीला कितीही खरेदी केली तरी हरकत नाही पण झाडू खरेदी करायला विसरू नका या दिवशी झाडू खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर घरात आशीर्वाद राहतात पण झाडू घेताना एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे प्लॅस्टिकचा झाडू तुम्ही या दिवशी घेऊ नका झाडू खरेदी केल्यानंतर त्यावर पांढरा धागा हा जरूर बांधावा हिंदू धर्मात सोने पितळ चांदी इत्यादी धातू शुद्ध आणि शुभ मानले जातात त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोक पितळीची भांडी आणि सोने चांदीचे दागिने हे देखील खरेदी करत असतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा